विरारमध्ये विराट फाउंडेशनच्या माध्यमातून विरार रन 2024 ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ही रन संपन्न झाले. विराट फाउंडेशन, पालघर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशन, अमेय क्लासिक क्लब आणि यंगस्टार ट्रस्ट आयोजित विरार रन 2024 रविवारी संपन्न झाले. तर या मिनी मॅरेथॉनमध्ये 2000 स्पर्धकांनी सहभाग घेतला. 1.5 किलोमीटर, 3 किलोमीटर, 10 किलोमीटर व वयोगट 10 ते 12, 12 ते 14 आणि 14 ते 15 मुलं आणि मुलींचे गट तयार होते. तर या गटासाठी 1.5 किलोमीटरची रेस आयोजित केली होती आणि त्यावरील वयोगटासाठी 10 किलोमीटरची रेस आयोजित करण्यात आली होती. तसेच 1 किलोमीटरची फन रन देखील यंदाच्या वर्षी झाली असून 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 1.5 किलोमीटरची दौड आयोजित करण्यात आली होती. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील फन रनमध्ये पर्यावरण, निसर्ग समतोल, मानसिक आरोग्य, नशामुक्ती असे विविध सामाजिक संदेश देण्यात आले. तर लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला होता. 18 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 6 वाजता विरार रन यशवंतनगर अमेय क्लासिक क्लब विरार पश्चिमेथून सुरू करण्यात आले. तर नागरिकांनी जास्तीत जास्त क्रीडा आणि शारीरिक आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे असा संदेश देत ही मिनी मॅरेथॉन गेल्या 13 वर्षांपासून सुरू आहे. तर यंदाच्या वर्षी विरार रनचे हे 14वे वर्ष पूर्ण झाले आहे. या स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम महापौर राजीव पाटील, माजी स्थायी समिती सभापती जितूभाई शाह, बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजू पाटील, माननीय सभापती तथा मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष पंकज ठाकूर यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच विरार रनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यांची माहिती विरार रनचे आयोजक व माजी नगरसेवक श्री हार्दिक रवींद्र राऊत यांनी दिली. कुठलाही खेळ जो आहे हा कशासाठी खेळण्यात येतो हे सगळेजण जाणतात. बरीचशी कारणं असतात. महत्वाचं कारण असतं की मनाला आनंद मिळणं, शरीराला व्यायाम मिळणं आणि आपसातील बंधुभाव वाढवणं. तसं विरार आणि परिसरातील जे नागरिक आहेत त्यांना सकाळच्या वेळेला चालण्याचं आणि धावण्याचं प्रोत्साहन मिळावं, त्यांच्या शारीरिक क्षमता वाढवावी म्हणून अशा प्रकारचे वेगळे विविध उपक्रम हे अमे क्लासिक क्लबतर्फे, वसई कलाक्रीडा महोत्सवातर्फे आम्ही घेत असतो. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आणि त्यामुळेच या अमे क्लासिक क्लबमधल्या ज्या विविध उपक्रमापैकी हा एक उपक्रम आहे. सर्वात महत्वाचं की आपसातील बंधुभाव वाढवणं. इथे सर्व पक्षीय, सर्व धर्मीय लोक प्रत्येक खेळामध्ये खेळण्यासाठी येतात आणि त्यांच्या शरीराची क्षमता आवडून मनाला आनंद मिळतो. आपण बघत असाल की या विराट रनमध्ये, विरार रनमध्ये दरवर्षी 10-10% लोक वाढत असतात. यंदाही साधारण 7-8 हजारच्या आसपास रनर होते. धावपटीतील सर्व वयोगटातली होतील. शालेय वयोगटापासून ते 80 वर्षाच्या वयोगटातलीही मंडळी इथे होती, उपस्थित आहेत आणि एक वेगळा आनंद घेत आहेत. आणि त्याबद्दल मी त्यांना सगळ्यांना धन्यवाद देताना आपल्या पत्रकारांना पण धन्यवाद देतो, कारण आपण सगळेच नेहमी अशा प्रकारच्या विविध उपक्रमाला प्रोत्साहन देतात आणि प्रसिद्धी देतात. आजपासून 40 वर्षापूर्वी लोकनेते यंगस्टर ट्रस्टची स्थापना केली होती. अध्यक्ष ते होते आमचे जितूभाई शाह, उपाध्यक्ष होते आमचे प्रथम महापौर राजीवजी पाटील. या सगळ्यांनी मिळून यंगस्टारची स्थापना केली आणि 40 वर्षापासून या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालू झालेल्या आहेत. आता त्यांचा कित्ता गिरवत युवा आमदार सतीश ठाकूर आहे, आमचे नगरसेवक हार्दिक राऊत आहेत, सिद्धार्थ ठाकूर आहेत, ही सगळी टीम युवकांसाठी अशा वेगवेगळ्या स्पोर्ट्सच्या इव्हेंट आयोजित करत असते आणि त्यातलाच विरार रन गेली अनेक वर्ष ही चालू आहे आणि त्याच्यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेजण बालवृद्ध भाग घेत असतात. मोठा उत्साह असतो या मॅरेथॉनला आणि आजचा दिवस असाच त्याच्यातला आहे आणि याही पुढे असेच उपक्रम राबवले जातील. काय संदेश देण्यात आलेला आहे या मॅरेथॉनमधून? खरं म्हणजे ही जी विरार रन आहे ह्याचा उद्देशच आहे की एक जागरूकता निर्माण करण्यात यावी युवकांमध्ये, ज्येष्ठांमध्ये, नागरिकांमध्ये. किमान मोबाईल हातातला सोडून, मोबाईलचे गेम सोडून मैदानी खेळाकडे सगळ्यांनी यायला पाहिजे, माणसांमध्ये यायला पाहिजे आणि तो उद्देश इकडे साध्य होताना दिसतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलांपासून सिनियर सिटीजनपर्यंत सगळ्यांनीच यामध्ये स्पोर्ट्समध्ये भाग घेतला.